बऱ्याच ताईंना दादांना खूप शंका आहेत की नक्की नवमी कधी आहे दशमी कधी सुरू होते अष्टमी कधी आहे तर यामध्ये गोंधळ असल्यामुळे मग नक्की आमच्या इथे नवमीला घट उठतात किंवा दशमीला उठतात तर कुठल्या दिवशी उठवायचे याबद्दल बऱ्याच बऱ्याच शंका खूप ताईंच्या मनामध्ये आहेत तर आज आत्ता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घट कधी उठवायचे आणि त्या पहिले अष्टमी आणि नवमी नक्की कधी आपण कन्सिडर करायची उपवास कधी सोडायचा अखंड दिव्याचं काय करायचं आणि कुमारिका पूजन किंवा हवन जे आहे ते अष्टमीला जर करायचं असेल तर केव्हा करायचं नवमीला करायचं असेल तर केव्हा करायचं हे अगदी पटकन मी सांगते तुम्हाला आणि जवळपास तुमच्या सगळ्या शंका दूर करण्याचा माझा प्रयत्न आहे कारण खूप कमेंट आलेले आहे की ताई अष्टमी नवमी दशमी या सगळ्याचा गोंधळ असल्यामुळे काही कळत नाही आहे तर बघा सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगते यावर्षी काय झालं आहे सगळ्या तिथी ज्या आहे तर त्या एकमेकांमध्ये आलेल्या आहे म्हणजे दुपारी तिथी सुरू झाल्यामुळे किंवा काही तिथी सकाळी झाल्यामुळे त्या अर्ध्या आदल्या दिवशी येत आहे अर्ध्या दुसऱ्या दिवशी येत आहे असं नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून होतं आहे म्हणजे घटस्थापनेचा प्रथमा द्वितीय द्वितीय तृतीया तृतीया चतुर्थी अशा सगळ्या तिथी ज्या आहेत तर त्या म्हणजे एकेका दिवशी दोन ती थी, एक तिथी जी आहे ती दोन दोन दिवशी आलेली आहे तर त्यामुळे हा सगळा गोंधळ झालेला आहे तर आता बघा सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगते की समजा तुमच्याकडे अष्टमीला तुम्हाला काही करायचं असेल आता सग या सगळ्या गोष्टी तुमच्या कुळाच्या प्रमाणे करायच्या आहे की घट कधी उठवायचा त्यानंतर उपवास कधी सोडवायचा मी आत्ता सगळ्यात पहिले हे क्लिअर करते की तुमच्या इथे जर अष्टमीला तुम्ही तुम्हाला काही करायचं असेल म्हणजे हवन करायचं आहे किंवा कन्यापूजन करायचं आहे किंवा तुम्हाला उपवास करायचा आहे तर अष्टमीला कधी करायचं आहे नवमी म्हणजे नवमीला जर काही करायचं असेल तर ते कुठल्या दिवशी एक्झॅक्टली करायचं आहे आणि दशमीला जर करायचं असेल तर ते कुठल्या दिवशी करायचं आहे तर आता बघा अष्टमी आणि नवमी खुलासा तर यामध्ये सगळ्यात पहिले जे कन्फ्युजन आहे तर ते मी तुम्हाला सांगते तर आज तर गुरुवार आज सप्तमी तिथी होती आणि त्यानंतर सूर्योदयानंतर म्हणजे जवळपास संध्याकाळी अष्टमी तिथी लागलेली आहे आणि अष्टमी तिथी ही उद्या दुपारी बारा वाजून सहा मिनटांनी संपणार आहे उद्या शुक्रवारी बारा वाजून सहा मिनटांनी अष्टमी तिथी सु संपणार आहे आणि मग नवमी तिथी लागते तर उदय तिथीनुसार म्हणजे जेव्हा आता उद्या सूर्य उगवेल तर त्या काळामध्ये अष्टमीचा काळ आहे म्हणून अष्टमीचा उपवास तुम्हाला उद्या करायचा आहे शुक्रवारी तुम्हाला अष्टमीचे जे काही उपवास किंवा इतर गोष्टी ज्या काही करायच्या आहे तुम्हाला कन्यापूजन करायचं आहे तुम्हाला हवन करायचं आहे अष्टमीचं तर ते तुम्ही अष्टमीला जे काही करायचं असेल तर ते तुम्हाला उद्या शुक्रवारी करायचं आहे ठीक आहे यानंतर नवमी तिथी जी आहे ती उद्या दुपारी बाराला लागते बरोबर आणि ती परवा दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत नवमी तिथी आहे तर त्यामुळे तुम्हाला नवमीचे जे पण काही उपाय करायचे किंवा नवमीच्या दिवशी ज्या काही गोष्टी तुम्हाला करायच्या आहे उपवास सोडायचा असेल किंवा कोणी नवमीला घट उठवतं कोम कोणी दशमीला उठवतं तर नवमीला जर घट तुम्हाला उठवायचे असतील तर ते तुम्हाला परवा म्हणजे शनिवारी दहा वाजून सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांच्या आत तुम्हाला करायचं आहे माझा सांगण्याचा उद्देश हा आहे की अष्टमीचे जे काही तुम्हाला गोष्टी करायच्या आहे तर त्या तुम्हाला उद्या करायच्या आहे त्यानंतर नवमीच्या ज्या काही गोष्टी करायच्या आहे त्या तुम्हाला परवा शनिवारी दहा वाजून अठ्ठावन्न मिनटांच्या आत करायच्या आहे आणि त्यानंतर दसरा सुरू होतो तर हे सगळ्यात पहिले क्लिअर करणं खूप महत्त्वाचं आहे कारण या तिथी एकत्र आल्यामुळे सगळा गोंधळ आहे आता दुसरी गोष्ट बघा उदय तिथीनुसार आपल्याला सगळ्या गोष्टी धरायच्या आहे अष्टमीच्या गोष्टी उद्या शुक्रवारी नवमीच्या शनिवारी सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांच्या आत करायच्या आहे आणि त्यानंतर दसरा म्हणजे दशमी दस सुरू होते तर हे सगळ्यात पहिले क्लिअर झालं असेल आता बघा घट कधी हलवायचे तर सगळ्यात पहिले म्हणजे आपल्या कुळाचराप्रमाणे करायचं करायचे कारण बघा जसं गावाची वेश ओलांडते तशा पद्धती बदलतात कोणाकडे नवमीकडे घ नवमीला घट हलवले जातात कोणाकडे दशमीला हलवले जातात तर ज्यांच्या ज्यांच्याकडे नवमीला घट हलवले जातात त्यांनी शनिवारी म्हणजे परवा बारा तारखेला तुम्हाला दहा वाजून सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटाच्या आत घटाला नैवेद्य दाखवून आरती करून पूर्णांच्या आरत्या जर तुम्ही करत असाल तर कशा करायच्या ते पण मी तुम्हाला सांगितलं आहे तर नैवेद्य दाखवून आरती करून त्यानंतर तुम्हाला दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांच्या आत सकाळी तुम्हाला घट जो आहे उत्तरेकडे सरपायचा आहे आणि घट घटाचं आपल्याला विसर्जन करायचं आहे म्हणजे घट हलवायचं आहे जर नवमीला करायचं असेल तर शनिवारी सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांच्या आत जर तुमच्याकडे दशमीला घट हलवणार असाल तर शनिवारी तुम्हाला दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनंतर तुम्ही कधी पण करू शकतात फार उशिरा पण चालत नाही साधारणतः तुम्हाला संध्याकाळच्या आतच घट हलवायचा असतो बरोबर आता न नैवेद्य दाखवून कसं का काय करायचं हे सगळं याचा सेपरेट व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आज मला या व्हिडिओमध्ये तिथींचा जो गोंधळ आहे तर तो तुमच्या मनातल्या ज्या शंका आहे तर त्या दूर करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बघा आता अष्टमी ताई हवन करायचं आहे मग अष्टमीला करायचं असेल तर सकाळी करू का दुपारी करू का हे बघा अष्टमीला तुम्हाला करायचं आहे तर तुम्ही उद्या सकाळी बाराच्या आतसुद्धा हवन करू शकतात असं काही नाही की संध्याकाळीच केलं पाहिजे तुम्ही सकाळी पण करू शकतात किंवा काही जण जर नवमीला करायचं असेल तर तुम्ही परवा सकाळी करू शकतात शनिवारी कळालं तर अष्टमीचं हवन तुम्ही उद्या करा बाराच्या आत चालेल ताई हवन संध्याकाळी करायचं असतं मग सकाळी चालेल का हवन फक्त तुम्ही करण्याला महत्त्व आहे हवन घरामध्ये घडायला महत्त्व आहे तर मग तुम्ही तु, सकाळी करा किंवा संध्याकाळी करा आता या तिथींचा गोंधळ असल्यामुळे त्या गोष्टी होणं महत्त्वाचं आहे त्या तिथीला त्या त्या गोष्टी घरामध्ये झाल्या ना तर मग त्याचं आपल्याला पूर्ण फळ मिळतं म्हणून तुम्हाला अष्टमीला हवन करायचं असेल तर उद्या तुम्ही बाराच्या आत करा नवमीला तुम्हाला हवन आणि कन्यापूजन करायचं असेल तर ते परवा तुम्ही दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांच्या आत करायचं आहे आता बघा घट हलवायचा कसा याचा व्हिडिओ मी आधीच तुमच्यासोबत शेअर केलेला आहे पण आता अगदी पटकन सांगते सगळ्यात पहिले आपल्याला घट जो आहे तर तो अगदी तुम्हाला उचलून घ्यायचा नाही हळूच घटाच्या उत्तर दिशेला तुम्हाला तुमच्या घराची उत्तर दिशा ज्या साईडला आहे त्या साईडला घट थोडासा हलवायचा आहे घरातले पुरुष मंडळी असतील त्यांनी हलवायचा ते नसतील स्त्री मुलगा मुलगी घरामध्ये जे कोणी असेल त्यांनी हलवलं तरीसुद्धा चालेल ठीक आहे तर आ, ही एक गोष्ट लक्षात ठेवा घट पहिले उत्तरेकडे हलवायचं आहे यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे घटामध्ये वापरलेल्या गोष्टींचं काय करायचं आहे सगळ्यात पहिले नारळ नारळाबद्दल खूप प्रश्न आले बघा काहींकडे कुळाच्या कुळाचाराप्रमाणे नारळ जे आहे फोडून प्रसाद म्हणून घरातले लोकं खातात कोणी बघा संध्याकाळी त्या नारळाने तळी भरतात देवी आईची त्यानंतर ते फोडलं जातं मोस्टली नव्वद पंच्याण्णव टक्के लोक जे आहेत ते नारळ फोडून जे आहेत ते खात असतात ठीक आहे आणि काही जण विसर्जित करतात तर तुमचं मी म्हणत नाही आहे माझ्या सांगण्यावरून आताच तुम्ही सगळं बदलून टाका तुमच्याकडे विसर्जित तर ते चुकीचं आहे तुम्ही फोडून खा असं मी म्हणत नाही आहे तुमच्याकडे गुळाचाराप्रमाणे विसर्जित करत असाल तर विसर्जित करा आणि फोडून प्रसाद म्हणून खात असाल तर ते सुद्धा तुम्ही करू शकतात तर मोस्टली नारळ जे आहे ते प्रसाद रूपी आपण फोडून आपण खात असतो देवीचा तो एक प्रसाद म्हणून आपण खात असतो यानंतर बघा दुसरी गोष्ट ती जी आपण खाली टोपली वगैरे वापरली होती तर ताई मी ती वापरू शकते का काही गोष्टींना वगैरे तर ती तुम्ही वापरू शकतात फेकून न देता बघा फेकून इकडे तिकडे कुठे पण पडेल त्यापेक्षा तिचा वापर झाला तर ते जास्त चांगलं राहील त्यानंतर माती तुम्ही झाडांना टाकू शकतात त्यानंतर जो आपण घट बसवला होता म्हणजे मातीचं जे मटक्यासारखं आपण बसवलेलं होतं तर ते आपण त्याच्यामध्ये पाणी ठेवून आपण आपल्या गॅलरीमध्ये वरती गच्चीवर ठेवू शकतो पक्ष्यांसाठी त्याच्यामध्ये झाड पण लावू शकतात त्या नारळातलं पाणी फेकून देऊ नका ते घरामध्ये सगळीकडे शिंपडायचं आहे उरलेलं पाणी तुळशी सोडून इतर झाडांना टाकायचं आहे त्या ना कलच्यामधला एक रुपया तुम्ही देवाऱ्यामध्ये ठेवायचं आहे कायमस्वरूपी ठेवू शकतात ती सुपारी जी आहे तर तीसुद्धा तुम्ही प्रसादरूपी खाऊ शकतात यानंतर अखंड दिव्याबद्दल पण बरेचसे प्रश्न आहे अखंड दिवा स्वतःहून विजवाय विजवायचा नाही आहे जरा तुम्ही नवमीला घट उठवताय तर उद्या अष्टमीपासूनच त्याच्यामध्ये तेल टाकणं थोडं कमी Gracias. असेल बऱ्यापैकी तेल तुम्हाला आता अंदाज कळाला असेल एवढ्या दिवसांमध्ये किती तेल टाकल्यावर किती वेळ दिवा जो आहे तेवतो तर तुम्ही नवमीला उठणार शनिवारी जर दहा वाजून अठ्ठावन्न आत नवमीला तुमचं घट विसर्जन असेल तर तुम्ही अष्टमीपासूनच तेल टाकणं थोडंसं कमी करा किंवा बंद करा जास्त असेल तर दशमीला पण उठवणार असेल तरी पण तुम्हाला परवाच आता घटांचे बरेचसे सगळ्यांचे विसर्जन होऊन जातील तर त्यामुळे तेल टाकणं तुम्ही कमी करा त्यानंतर भलेही परवाचा दिवस उगवला तरी चालेल दिवा चालू आहे विजवू नका ऑप ऑफ तो माळवू द्या त्यामध्ये फक्त फक्त तेल टाकू नका आणि उरलेली वात जी आहे तर ती वाद तुम्ही एखाद्या झाडाजवळ वगैरे टाकू शकता हरकत नाही यानंतर ते जे धन उगवलेलं आहे आपण जो घट उगवलेला आहे तर ते तुम्ही तुमच्या इथे जवळपास कुठे मंदिर असेल तिथे तुम्ही लावू शकतात झाडांच्या म्हणजे झाड म्हणून किंवा तुमचं शेत वगैरे असेल शेतामध्ये तुम्ही लावू शकतात सगळं धन जे आहे तर ते आपण वापरू नाही शकत थोडं थोडं धन तुम्हाला देवांना अर्पण करायचं आहे काही धनाची आपल्याला संध्याकाळी तळी भरायची ते कसं मी तळी कशी भरायची ते पण मी तुम्हाला लवकरच सांगेन तर अशा प्रकारे तुम्हाला हे घट घट जे आहे तर त्याचं सगळं सामान जे आहे तर ते तुम्हाला अशा प्रकारे त्याचं वस्तू ज्या तर ते आपल्याला वापरायचे आहे त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तांदूळ तांदूळ जे आहे ते तुम्ही पक्ष्यांसाठी ठेवू शकता आणि जे फुलं वगैरे नऊ दिवसाचे जमा झालेले आहे पानं वगैरे तर ते तुम्ही निर्मातल्यामध्ये टाकू शकतात ठीक आहे याचा सेपरेट व्हिडिओ पण आहे चॅनलवर नक्की तुम्ही तो बघा अगदी दोन दिवसापूर्वीच मी शेअर केलेला आहे यानंतर दुसरं म्हणजे ताई उपवास कधी सोडायचा तर सगळ्यात पहिले ज्यांनी नऊ दिवसाचे उपवास धरले होते तर त्यांनी शनिवारी साडे दहा नंतर ते उपवास सोडू शकतात कारण नऊ दिवसाचे उपवास जे आहे ते शक्यतो दशमीच्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी नैवेद्य दाखवून आपण उपवास सोडत असतो ठीक आहे तर तुम्ही शनिवारी आपले स्वयंपाक वगैरे वगैरे झाल्यानंतर सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनंतर तुम्ही घट हलवल्यानंतर नैवेद्य दाखवल्यानंतर घट जरी नसतील फक्त उपवास असतील तर ते शक्यतो शनिवारी आपण दुपारी जेव्हा जेव तर त्यावेळेस तुम्ही सोडायचं आहे जर उठता बसता तुम्ही उपवास धरले होते म्हणजे प्रथम पहिल्या दिवशी घटस्थापनेला धरून दुसऱ्या दिवशी सोडलेला असेल तर तुम्ही बघा अष्टमीला आपण उपवास धरतो कोणी नवमीला सोडतो कोणी दशमीला सोडतं तर ज अष्टमीला म्हणजे उद्या आपल्याला उपवास धरायचा आहे जे नवमीला सोडणार आहे त्यांनी परवा शनिवारी सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांच्या आत तो सोडायचा आहे जर तुम्ही दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांच्या नंतर उपवास सोडला तर तो दशमीला सोडल्यासारखं होईल आणि जे दशमीला उपवास सोडता म्हणजे अष्टमीला धरून कुलाचाराप्रमाणे तुमच्याकडे काय परंपरा आहे ते तुम्ही बघा पण ज्यांना अष्टमीला धरून जे दशमीला सोडतात तर त्यांनी शनिवारी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनंतर उपवास सोडायचा आहे कळालं तुम्हाला तिथी बाबतीत शंका असल्यामुळे की कधी नक्की कुठली सुरू होते कुठल्या दिवशी कोणती धरायची त्यामुळे हा सगळा गोंधळ आहे नाहीतर आपल्याला सगळ्या गोष्टी माहीत असतात तर ही सगळी ती माहिती आहे आणि बघा दुसरी गोष्ट म्हणजे हवन जे आहे हवन तुम्ही उद्या अष्टमी आहे तर अष्टमीला तुम्ही दिवसभरामध्ये हवन कधीही करू शकतात त्यानंतर असं पण नवमी तिथी लागते तर त्यामुळे हवन कुमारिका पूजन तुमचं राहिलं असेल तर उद्याचा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे महिलांना तुमच्या हातात नक्की करून घ्या करून बघा केलं नसेल तर उद्याचा दिवस आहे नक्की करा आणि बघा दुसरी गोष्ट म्हणजे तळी कशी भरायची याबद्दल पण मला बऱ्याच कमेंट आलं तर तळीचा व्हिडिओ लवकरच मी तुमच्यासोबत शेअर करेल तर बघा ज्या काही कमेंट त्याबद्दल मी हा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केलेला आहे की जेणेकरून तुमच्या सगळ्या प्रश्न उत, उत्तरं जी तर ती तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे नक्कीच तुमच्या शंका दूर झाल्या असतील अशी मी अपेक्षा करते आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ